नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी करिअर मेकिंग गायडन्स डॉक्टर राजकुमार अडकर, MD ॲनॅटॉमी. सर्व विद्यार्थी, पालक आणि नीट ॲस्पिरंट्सचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आजचा जो विषय आहे तो म्हणजे जी आत्ता सध्या हेल्थ सायन्समधल्या सर्व कोर्सेसचा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या फॉर्म भरण्याच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू झाली आहे, त्याची मुदत 5 जानेवारी 2022 पर्यंत आहे आणि पेमेंट कंप्लिशनची मुदत 6 जानेवारीपर्यंत आहे. या प्रोसेसमध्ये खूप सारे ज्या प्रश्न येतात त्याच्या संदर्भात मी तुम्हाला आत्ता प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आलेलो आहे. पहिली गोष्ट, फॉर्म भरण्यासाठी आम्ही जो यूट्यूबवरती अपलोड केलेला जो व्हिडिओ आहे तो डिटेल्स डेमो दिलेला आहे, त्या डेमो अगोदर 2-3 वेळा पहा, त्यानंतर प्रत्येक गोष्ट लिहून काढा. प्रत्येक प्रश्न 1, 2, 3, 4 जे सगळे क्वेरीज आहेत ना, ते सगळे प्रश्न लिहून टाळा मी लिहिलेलं तसं, आणि नंतर तुम्ही लॅपटॉपवरती बसा, चुका करू नका. बऱ्याच वेळा काही चुका ज्या होतात त्यामधल्या काही चुका सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. त्यामध्ये पहिली चूक अशी असते की इन्स्टिट्यूट कोटा आणि स्टेट कोटा याच्यामधली 1,000 आणि 5,000 अशी कोणती फी भरायची असे प्रश्न खूप येतात. हे बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवायचे, फक्त MBBS आणि BDS साठीच तो ऑप्शन आहे. ज्या विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS याच्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये म्हणजे जास्त पैसे देऊन, म्हणजे जे फीज असते ॲप्रोप्रिएट फी जी प्रायव्हेट कॉलेजची आहे ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी नाही येते. प्रायव्हेट कॉलेजेस, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्रातले 18-19 कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर जी फी आपल्याला लिहून दिलेली असते त्या फीच्या वरती आपल्याला तिप्पट किंवा चौपट फीज असते. NRI कोट्याची फी, त्याला इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणतात किंवा NRI कोटा म्हणतात. ह्या NRI कोट्याची फीज ही आपली, उदाहरणार्थ एका कॉलेजची 7 लाख फीज असेल तर 35 लाखाच्या आसपास त्याची फीज असते. त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं, म्हणजे ज्यांचे मेरिट हे त्या बिलो म्हणजे अगदी 200 खाली आणि इलिजिबल क्रायटेरियाच्या वरती आहे अशा लोकांना मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते 5,000 रुपये भरायचं आहे, आणि तोही फक्त MBBS आणि BDS या दोन कोर्सेससाठीच आहे. कदाचित तुम्हाला BMS म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून घ्यायचं असेल किंवा तुम्ही ठरवलेलं असेल आणि घेतलेलं असेल, किंवा BHMS साठी, BSc नर्सिंगसाठी, फिजिओथेरपीसाठी, या सर्व कोर्सेससाठी जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल मॅनेजमेंट कोट्यासाठी तर ते तुम्ही इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करावा लागतो. तुम्हाला इकडे 5,000 भरण्याची आवश्यकता नाही, फक्त स्टेट काउन्सिलिंगचं 1,000 रुपये भरायचे. हा अपडेट लक्षात ठेवा. प्रत्येक जणांनी तोच प्रश्न येतो तो म्हणजे प्रत्येकाने आपल्याला 1,000 रुपयेच फक्त भरायचे आहे. ज्यांना MBBS आणि BDS महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेज, त्यात पण डीम पण नाही, प्रायव्हेट कॉलेजमधल्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये म्हणजे जी ॲप्रोप्रिएट फी असते त्याच्या 3 पट किंवा 4 पट फी असते, या फीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तरच त्यांनी त्या ठिकाणी 5,000 ऑप्शन निवडून इकडला स्टेटचा पण 1,000 असं बोध करून 6,000 रुपये ऑनलाईन पाठवायचे आहे. ज्यांना कोणाला MBBS BDS सोडून इतर सर्व कोर्सेसमध्ये मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असलं तरी सुद्धा त्यांनी स्टेट कोटा निवडावा आणि 1,000 रुपये भरण्याचा जो काही ऑनलाईन आहे पेमेंट ते करायचं आहे. ह्या अपडेट देण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो. आता हा प्रश्न घेऊन कुणीही आमच्याकडे येऊ नये, 100% सगळ्यांना स्टेट कोट्यामध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे. ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांनी 100% स्टेट कोट्यामध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, पेमेंटचे ऑप्शन्स झाल्यानंतर परत फॉर्म एडिट करता येत नाही, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक सर्व फॉर्म भरा. एवढंच ह्या अपडेट देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. आमचा हा जो चॅनल आहे तो तुम्हाला आवडला असेल किंवा युजफुल वाटेल तर लाईक करा आणि आमचा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.